गडचिरोली शहरात एकही सार्वजनिक नाट्यगृह वा सभागृह नाही, त्यामुळे विविध कार्यक्रम व मोठ्या सभा घेण्यासाठी बऱ्याचदा अडचणी येत असतात. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष योगिता पिपरे व मुख्याधिकाऱ्यांनी या संदर्भाचा परिपूर्ण प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडे सादर केला असून हा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात पोहोचला आहे. यासाठी निधी देण्याकरिता शासनाने अनुकूलताही दर्शविली आहे, त्यामुळे येत्या काही महिन्यात नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने नगर परिषद कार्यालय परिसरातील जागेवर 800 आसन क्षमतेचे वातानुकूलित प्रशस्त नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. वरच्या बाजूला 200 व खालच्या बाजूला 600 आसन बैठक व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या वतीने सर्वप्रथम सन 2017-18 या वर्षात सदर नाट्यगृहाचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला. मात्र त्यानंतर CSR प्रमाणे सन 2018-19 या वर्षात 10 पटीने रेट वाढले, त्यामुळे पालिकेच्या वतीने 20% वाढीव रेट गृहीत धरून सदर नाट्यगृह बांधकामाचा सुधारित प्रस्ताव अलीकडेच सादर करण्यात आला आहे. सदर नाट्यगृहाचे बांधकाम मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी नगराध्यक्ष योगिता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी मुंबई येथील मंत्रालयात राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. सदर कामासंदर्भात त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. गडचिरोली येथे नगरपालिकेच्या मालकीचे सार्वजनिक नाट्यगृह निर्माण होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे सार्वजनिक नाट्यगृह शहरात उपलब्ध नसल्याने विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच बैठका घेणे कठीण होत आहे. अनेक सामाजिक संघटना मंडळे यांना विविध कार्यक्रम घेण्यासाठी अडचणी येत आहेत, त्यामुळे नाट्यगृह बांधकामास तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी नगराध्यक्ष पिपरे यांनी त्यांच्याकडे लावून धरली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या आगामी पुरवणी अंदाजपत्रकात नाट्यगृह बांधकामासाठी आपण जवळपास 25 कोटीची निधीची तरतूद करू असे आश्वासन आमदार मुनगंटीवार यांनी आपणाला दिले अशी माहिती नगराध्यक्ष पिपरे यांनी दिली. सदर नाट्यगृह पूर्णत्वास आल्यानंतर पालिकेच्या वतीने वाजवी दरात तसेच नामपात्र शुल्कात कार्यक्रमासाठी उपलब्ध होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.